आज आपण 9th मॅथ्स पार्ट 1 चा 4th चॅप्टर प्रॅक्टिस सेट 4.2 मधला 3rd मधला सेकंड एग्जांपल सॉल्व करूया। काय करायचे यामध्ये कंपेयर द फॉलोइंग पेयर्स ऑफ रेशियो, कोणता छोटा आहे कोणता मोठा आहे। यस, काय आहे क्वेश्चन, काय आहे 3 √5 5 √7 on 5 √7 आणि दुसरा रेशो √63 upon √125 125। काय करतो आपण याच्यामध्ये डायगोनल मल्टिप्लिकेशन, म्हणजे आपला a into c काय येईल 3 √5 into 125 बरोबर। मग काय येईल यांचं मल्टिप्लिकेशन 3 तर बाहेर आणि 125 हे काय येईल दोघांना ब्रॅकेट मध्ये 5 into 125। हे समजलं का? हो। आता 3 तसाच आपण 125 ला कसं लिहू शकतो 5 into 5 तीन वेळा बरोबर। आणि आपल्याला माहिती आहे आपल्याला जर स्क्वेअर रूटच्या बाहेर काढायचं असेल तर 2 मधला 1 घेतो आपण, या 2 मधला 1 5 बाहेर येईल आणि या 2 मधला 5 1 बाहेर येईल। किती आले 3 into 5 into 5। किती आलं मल्टिप्लिकेशन 75। ओके, हे झालं AC। आता हे त्या दोघांचं झालं, आता BDचं BD किती येईल सांग 5 √7 into 63 5 √7 into 163। मग याचं काय येईल 5 बाहेर आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 7 into 63 करा मग दोघांचं मल्टिप्लिकेशन। Four, four, one. कोणाचा स्क्वेअर आहे 4, 4, 1? नाही, 12 कसा येईल 12 चा तर 1, 4, 4 आहे ना, हे 4, 4, 1 आहे। काय आहे इतक्या वेळ कशाला लागतोय त्याला? मग स्क्वेअर पार्ट कर ना. होमवर्क काय तुला आजचा? 1 to 30 पर्यंतचे होमवर्क्स. 1 to 20 येतात. 1 to 20 येतात. नाही नाही 1 to 30 पाहिजे आता 9thला. ओके, तर 221 कशाचा आहे? 21 चा आहे. करा यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन. 105. मग कोणता मोठा आहे? एसी मोठा आहे का बीडी मोठा आहे? बीडी. मग कोणता रेशो मोठा येईल? 1/63/1/25. येस, त्याच्यामुळे 3/√5 / 5/√7 हा छोटा आहे आणि मोठा कोणता आहे? 1/√63 / 125. समजलं का हे? येस नो? ओके, झालं. ओके, बाकी सॉल्व केले? हो. ओके, मग आज 9th कंटिन्यू करायचं का 10th घ्यायचं? 9th. ओके, थर्ड क्वेश्चन झालाय. फोर्थ आहे. फोर्थ ओके. तर फोर्थ क्वेश्चन काय आहे, ABCD is a parallelogram and ratio of angle A and angle B is 5:4. तर त्यांचं मेजर फाइंड आउट करायचंय अँगल B चं. कसं करणार? की हा क्वेश्चन फोर्थ, की याच्यामध्ये एक हा पॅरॅलोग्राम आहे असा ABCD. ओके, आणि याचा अँगल A आणि अँगल B यांचा रेशो किती दिलाय? 5:4. येस हो. तर आपल्याला माहिती पॅरॅलोग्राम असेल तर या दोन शेजारचे जे अँगल्स असतात त्यांची ऍडिशन किती येते? किती येते ऍडिशन? कुठली समोरची शेजार शेजारी अँगल A प्लस अँगल B, तर त्या दोघांची ऍडिशन असते 180. तर आपल्याला रेशो काय दिलाय? 5:4, म्हणजे त्याच्या पटीमध्ये असणार आहे. म्हणजे अँगल A काय असेल? 5x असेल, आणि अँगल B किती असेल? 4x is equal to 180 degree. किती झाले? 5 + 4 9x. 9x is equal to 180 degree. X is equal to 180/9. किती येते त्याचं डिव्हिजन? 20. तर आपल्याला काय मिळालं? x is equal to 20 degree. पण आपल्याला मेजरमेंट कशाला सांगितलंय? फाइंड द मेजर ऑफ बी. बी चं काय आहे? 4x, म्हणजे 4 × x ची व्हॅल्यू किती आली? 20. किती येतं? 80 degree. समजलं? सो राईट डाऊन. झालं सर. Okay. सेकंड पण तसंच आहे का? हो, ट्राय कर. याचं डायगोनल करायचं का? Percentage 5 and 9. 5 years. काय आहे सेकंड क्वेश्चन? अल्बर्ट आणि सलीम यांचं प्रेझेंट एज किती आहे? 5 years to 9. 5 to 9. 5 वर्षानंतर त्यांचा रेशो काय होतोय? 3:5. आणि त्यांचे मग आजचे एज फाइंड आउट करायचे. ओके, तो अगोदर आपल्याला त्याला नंबर फॉर्मॅट मध्ये लिहावं लागेल. सेकंड क्वेश्चन कोण आहे? अल्बर्ट आणि सलीम. अल्बर्ट आणि सलीम. ओके, अल्बर्ट्स प्रेझेंट एज बी. काय करायचं? जे दिले त्याला एक्स लावायचा. 5x. आणि दुसरं कोण आहे? सलीम. सलीम्स किती येईल? सलीम्स प्रेझेंटेज बी 9x. Present age b 9x. त्यात पुढे काय दिले त्यांनी? की 5 वर्षानंतर. 5 वर्षानंतर अल्बर्टचं एज किती होईल? 25. 25 नाही येणार. 5 years. 5x मध्ये फक्त 5 टाकायचा तिथे. ओके, 5x मध्ये 5 ऍड करायचा म्हणजे किती? 5 + 5. आफ्टर 5 years 10. अल्बर्ट्स ALB ना, अल्बर्ट्स एज विल बी किती होईल? 5x + 5. आणि सलीमचं 9x + 5. अँड सलीम्स एज विल बी 9x + 5. हे समजले का? आणि त्याचा रेशो दिलाय त्यांनी. किती दिलाय रेशो? 5 वर्षानंतर 3:5. कशाचा रेशो? 3:5. या दोघांचा 5x + 5 चा / 9x + 5 चा. समजला? आता हे कसं सॉल्व्ह करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मग सांगितलेच म्हणजे मी करतो. आणि मग काय येईल? 5 into 5x + 5 is equal to 3 into 9x plus 5. करा मग आतमध्ये मल्टिप्लिकेशन. अच्छा अच्छा 25x 25x plus plus 25 plus 25 is equal to 27x plus 15. पुढे 25 ला इकडे घेऊया आणि या 25 ला इकडे घेऊया. ओके याला 15 ला इकडे घेऊया. ओके तर काय येईल 27x minus 25x is equal to काय येईल 25 plus 15. माइनस येणार ना दुसरीकडे घेतल्यानंतर माइनस. किती आलं मग 27 minus x 27 minus 20 हां 25 minus 2 sorry 2 2x is equal to 25 minus 15. Minus 15, 10. 10. My x value is equal to 10 upon 2. 5. 5. पण आपल्याला काय विचारलंय अल्बर्टचं आणि सलीमचं प्रेझेंट एज. मग अल्बर्टचं किती येईल अल्बर्टचं येईल 5. 5x अल्बर्टच 5x म्हणजे किती आलं 5 into x व्हॅल्यू किती आहे काढली ना आपण इथे 5 into 5 किती आले 25 25 इयर्स अल्बर्टच आणि सलीमचं एवढं कसं येईल ते 9x आहे ना. 9x is equal to 9 into 5. किती 9 5 45. समजला. So write down. No, sir. ओके समजलं. हो आता थर्ड क्वेश्चन. तर यामध्ये काय दिले एक रेक्टेंगल आहे आणि त्याच्या लेंथ आणि ब्रेडची रेशो किती आहे 3:1 आणि त्याची पेरीमीटर किती आहे 36. देन फाइंड द लेंथ अँड ब्रेडथ ऑफ द रेक्टेंगल. तर थर्ड साठी काय आहे एक रेक्टेंगल आहे असा आणि त्याची लेंथ आहे 3 म्हणजे 3x आणि ब्रेड किती आहे 1 म्हणजे 1x. ओके बरोबर हो. आणि यात काय दिलंय पेरीमीटर दिलाय. तर रेक्टेंगलचा पेरीमीटर कसा काढायचा पेरीमीटर म्हणजे काय सांग खालचा जेवढा आहे तेवढा वरचा किती येणार खालचा किती आहे 3x तो वरचा 3x इकडचा 1x. मग पेरीमीटर किती येईल त्याचा पेरीमीटर म्हणजे सगळ्यांची ऍडिशन बरोबर म्हणजे काय 3x 1x प्लस 3x प्लस 1x किती दिलाय तो पेरीमीटर 8x. 8x नाही दिले ना ते क्वेश्चन मध्ये दिले ना टोटल 36. देअरफॉर 8x इज इक्वल टू 36 किती येईल मग किती येते 36/8 कर ना हो 8 1 8 8 2 16 8 4.5 1 ची व्हॅल्यू आली 4.5 म्हणजे हे काय आहे ब्रेडथ आहे ना एक्स म्हणजे काय आहे ब्रेडथ आणि लेंथ किती येईल किती दिलेली लेंथ डायग्राम मध्ये पहा ना लेंथ 1 नाहीये लेंथ ब्रेडथ 1 आहे x आहे ना ही केली ना आपण x 3x मग किती येईल 3 into 45 नाही 4.5 कर त्यांचं मल्टिप्लिकेशन 13.5 समजलं. लिहिलंय नाही लिहिते No. Okay. Fourth question. A ratio of two numbers is 31 as to 23. And then sum kiti ahe? 216. Find these numbers. Okay. Kitancha ratio ahe? 31 as to 23. त्याला consider करायचं. Let first number be 31 आहे त्याला काय म्हणतो आपण 31x बरोबर. And second number काय येईल 23x be 23x आणि काय दिले पुढे their sum is 216. Sum दिली. Sum किती 216. Sum कशी करणार आपण 31x plus 23x. कर मग addition. 54. 54x is equal to 216. मग x किती येईल 216 divided by 54. किती ते सांग division. Four. बरोबर. पण आपल्याला एक ची व्हॅल्यू नाही सांगितली त्यांनी फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर सांगितलंय. काय येईल मग फर्स्ट नंबर 31x म्हणजे 31 into 4 किती येईल 121. 1 to 1 का सेल व्यवस्थित करना. Sorry, 1 to 4. 1 to 4. Second number. 23 into 4. Hmm. 92. 92. समझला? So write down. Um, Okay. फिफ्थ क्वेश्चन काय आहे. 2 नंबरचा प्रोडक्ट हा 360 आहे आणि त्यांचा रेशो आहे 10:9. तर फाइंड द नंबर्स. ओके, कसं सॉल्व करणार याला, की ते 2 नंबर्स मानायचे. परत लेट फर्स्ट नंबर काय येईल, काय आहे रेशो 10x. 10x. सेकंड 9x. सेकंड नंबर b 9x. ओके, पुढे काय दिले पहिल्या लाईनला, if the product of 2 numbers is 360. प्रोडक्ट म्हणजे काय करतो आपण, मल्टिप्लिकेशन. 10x into 9x is equal to 360. करा मग दोघांचं मल्टिप्लिकेशन. 10x into 9x. 90x नाही येणार, एक्स स्क्वेअर येणार. आता मल्टिप्लिकेशन आहे, ऍडिशन नाहीये. x into x square is equal to 360. Therefore, x square is equal to 360 upon 90. Correct division. 40 नहीं, व्यवस्थित कर. 9 चौक 36. 4 मन ना, मग 40 क्या बोलते, 0 कैंसल. 9 चौक 36 किती आलं, मग पण आपल्याला स्क्वेअर नाही पाहिजे, काय पाहिजे आपल्याला, मग काय करणार, स्क्वेअर रूट घेणार. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. किती येतं, x is equal to अंडर रूट 4. 4 म्हणजे कशाचा आहे तो, 2 चा. पण आपल्याला फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर पाहिजेत. फर्स्ट नंबर काय येईल मग, 10x म्हणजे किती, 10 into 2. म्हणजे किती, 9 into 2. सेकंड किती, 9x is equal to 9 into 2 is equal to 18. Correct. So write down. समजते का? हो. No. Okay. Fifth question. आहे का एक्झामला? हो आहे. ओके. तर याच्यामध्ये काय दिले? ए आणि बी चा रेशो 3:1 आणि बी आणि सी चा रेशो 5:1. ओके. तर त्याच्या अगोदर आपण ते लिहून घेऊया. काय आहे? A:2 B चा रेशो किती आहे? 3:1. 3:1. मग यांचा डायगोनल मल्टीप्लिकेशन करून घ्यायचं. डायगोनल मल्टीप्लिकेशन काय येईल? हं 5:1. 5:1 कशाचं? 3:1 असं नाही सांगतो ना. अगोदर हात कर. किती येतं? A is equal to 3b बरोबर. आणि B:C चा किती दिला रेशो त्यांनी? 5:1 बरोबर. मग यांचं डायगोनल मल्टीप्लिकेशन केल्यावर काय येईल? B is equal to 5c बरोबर. आता ही जी B ची व्हॅल्यू आहे ती आपण या इक्वेशन मध्ये टाकूया. किती येईल? A is equal to ही B ची जी व्हॅल्यू काढली 5c ती आपण इथे टाकणार आहोत पहिल्या इक्वेशन मध्ये. ओके. 3 into 5c याला नाव देऊ सेकंड. सो इथे मी लिहितो अगोदर म्हणजे तुला कळेल. पुट B is equal to 5c in equation 1. किती येईल म्हणजे A is equal to 3 into B ची किती आहे? 5c. किती येईल मग A ची व्हॅल्यू? 15. ओके. याला नाव देऊ थर्ड इक्वेशन. समजलं हे कसं आपण हे केलं ते? आता आपल्याला काय कशाची व्हॅल्यू काढायची आहे? a³ upon 15 b square c त्याचा क्यूब. ओके. काय आहे इकडे लिहितो मी पुढे. सांग. a³ upon 15 b square c 15 b square c क्यूब त्याचा क्यूब. ओके. इज इक्वल टू आता a ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 15c स्क्वेअर याचा क्यूब. ओके. खाली 15 into b ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 5c त्याचा स्क्वेअर into c. समजलं का हे कशा पुट केल्यात व्हॅल्यू त्या? क्यूब आणि याचा क्यूब. ओके. आता 15 चा क्यूब काय येईल? 15 चा क्यूब 15 into 15 बरोबर. आणि c चा क्यूब काय येईल? c³ बरोबर. त्यानंतर खाली 5 चा स्क्वेअर किती? 5 into 5 बरोबर. आणि c² into c बरोबर. आणि याचा काय? क्यूब. तर हे c³ आणि हे c² आणि c कॅन्सल होतील. समजलं का हे? त्यानंतर हे 15 आणि हे 15 कॅन्सल होतील. समजलं का? नंतर 5 × 5 = 15. समजलं का? 5 × 5 = 15. समजलं का? म्हणजे काय राहिलं ब्रॅकेट मध्ये सांग? 3 into 3 आणि त्याचा क्यूब. ओके. मग सांग 3 into 3 किती? 28? No, that's a cube. 27. Cube ga. No trick 27 ne karayche. 9 चा स्क्वेअर 81. 81 into 9. 81. स्क्वेअर नाही क्यूब काढायचा आहे. Eight zero one, 809. Sir, 21. किती? 729. 729. हे झालं फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट मध्ये काय सांगितलं त्यांनी? लिहिलं का हे? लिहायचं अजून? नाही, लिहितो. ओके. They are listening. Okay. And second part मध्ये काय सांगितले त्यांनी a square divided by bc ची व्हॅल्यू काढा. तर a ची व्हॅल्यू किती आली आहे आपण पाहिले 15c. मग काय इथे 15c ब्रॅकेट स्क्वेअर a ची व्हॅल्यू फक्त पुट करायची. b ची व्हॅल्यू किती आली आहे 7 into 5c. बरोबर ही सेकंड वाली. यस आणि c as it is. मग खाली काय येईल 15 into 15. 15 चा स्क्वेअर आहे ना आणि इथे c स्क्वेअर. त्यानंतर इथे काय येईल 7 into 5 into c स्क्वेअर. बरोबर तर c स्क्वेअर कॅन्सल. खाली 5 1 जा 5, 5 3 जा 15. म्हणजे किती आलं? यस 15. 15 into 3. Upon 7 into 7. 15 into 3 upon 7. म्हणजे किती आलं 15 3 45 डिवाइडेड बाय 7. हे झालं त्याचा आंसर. समजलं का? हो. सो राईट डाऊन. ओके स्टॉप करूया. ओके.